नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कळत नकळत आपल्या हातून अशा काही गोष्टी घडून जातात आणि त्यामुळे आपले ग्रहदोष वाढतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती खोलवरती होतो। आणि जर हे ग्रहदोष वाढले तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येतात आणि आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं। हे असे जे ग्रहदोष आहेत, तर अशा काही गोष्टी आपल्या हातून जर आपण घडू दिल्या नाहीत तर खूप सी संकटं टळू शकतात। त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणती कामं आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्यामुळे ग्रहदोष वाढतात। घरामध्ये खूप अशुभ कामं होत असतात, देवी आणि देवतांची कृपा आपल्यावरती होत असते, दुर्भाग्याला आपल्याला सामोरं जावं लागतं, कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि पैशाची चंचन भासत जाते। आणि त्यामुळे अशी काही कामं आहेत जी घरामध्ये होत असतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष वाढतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढतच जातात। त्यामुळे दुःख कधी कमी होत नाहीत। त्यामुळे अशी कुठली गोष्ट आहे ते आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे व्यक्तीने जेवण झाल्यानंतर उष्ट सोडून कधीही उठून जाऊ नये। त्यामुळे अन्नपूर्णा देवी ही नाराज होते। त्यामुळे अन्नपूर्णा ही अन्नांची देवता आहे। त्यामुळे तिची नजर किंवा तिची अवकृपा झाली तर आपल्या घरामध्ये भिकेचे डोहाळे लागतात, घर दारिद्र्याच्या दिशेने जावे लागतं आणि यासोबतच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहत नाही, त्यामुळे घर हे दरिद्रीकडे सरकत जातं। त्यामुळे आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच वाढून घ्यायचं, भले तुम्ही अजून पुन्हा घेऊ शकता जास्त भूक असेल तर, पण जास्त झालं आणि ते जर आपल्याला जात नसेल तर ते उष्ट सोडावं लागतं आणि त्यामुळे माता नाराज होते। त्यामुळे या गोष्टीची भरपूर काळजी घ्यायला शिका। दुसरं काम म्हणजे घरामध्ये कधीही चप्पल किंवा बूट ठेवू नयेत, यामुळे शनिदोष वाढतो हे लक्षात ठेवा। आणि त्याचमुळे आपल्या घरामध्ये नेहमी कटकटी होत असतात। जेव्हा घाईघाईमध्ये आपण येतो, चप्पल बूट आपण घराच्या बाहेरसुद्धा काढतो आणि आतमध्येसुद्धा काढतो, तर लक्षात ठेवायचं आहे की शक्यतो घरामध्ये आपण चप्पल किंवा बूट काढायचे नाहीत। घराच्या बाहेर थोडीफार का जागा असे ना, पण तिथं आपण व्यवस्थित टापटीपमध्ये आपले शूज किंवा चप्पल ठेवली पाहिजे। भले तुम्ही त्याला एक छोटंसं कपाट करू शकता, हल्ली ते मिळतं, परंतु घरात आपण कंटाळा आला म्हणून जर घरात आपण आणून बूट काढत असाल आणि जरी ते काढले कधी तरी चालतील, अधनमधनं काढले तरी, पण ते उलटे होणार नाहीत याची काळजी घ्या। कारण घरामध्ये कधी आपण बूट काढताना शेजारचे बूट आपल्याला पायाचा धक्का लागून उलटे पडून राहतात आणि अशा वेळेस आपण ते सरळ जर करून ठेवले नाहीत तर आपल्या कुंडलीतील शनिदोष वाढतो आणि या शनिदोषाचे परिणाम खूप वाईट होतात हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे। त्यामुळे या छोट्याशा गोष्टींची काळजी नक्कीच घ्या। तिसरं म्हणजे सकाळी सकाळी घरांमध्ये अस्वच्छता राहणार नाही याची काळजी ज्या घरातील दरिद्री लोक आहेत किंवा मग ज्या घरातील लोक लक्ष्मीला मानतात, तर त्यांनी रोज सकाळी उठून आपलं घर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे। काही घरांमध्ये अजूनसुद्धा पूर्वीसारखं जसं सकाळी बाया 5-6 उठून घरातील स्वच्छता करायचे आणि नंतर स्वयंपाक करायचा, तर आजसुद्धा घरातील महिला या घराची झाडून पुसून, फर्निचर पुसणं अशा सर्व गोष्टी करत असतात, अस्वच्छपणा दूर करत असतात। सकाळी सकाळी घरातील कानाकोपरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे। घराला कधीही जळमट लागू देऊ नका, त्यामुळे घरातील स्वच्छता आपल्या सकाळी सकाळी करणं गरजेचं आहे। प्रत्येक शनिवारी घरातली जाळी हे काढली गेलीच पाहिजेत। त्यामुळे एक वेळ एखादं काम कमी करा, पण जाळ्या नक्की काढत जा। आणि लक्षात ठेवा, बाकी व्यक्तींनी लक्षात ठेवायला हवं की जास्त पसारा होणार नाही याचं आपल्या घरामध्ये लक्ष द्यायला हवं, कारण स्वच्छता ही सर्वांनाच आवडते। आता चौथं काम म्हणजे शुभ दिवशी घर स्वच्छ ठेवावं। घरांमध्ये अपवित्रता असू नये, संपूर्ण घर नेहमी स्वच्छ असावं आणि पाण्यानं, म्हणजे आपण जी फरशी पुसतो ती फरशी पाण्यानं पुसली गेली पाहिजे। आपलं घर पवित्र करण्यासाठी आपण त्यामध्ये गोमूत्रसुद्धा थोडंफार शिंपडू शकता आणि हा फार चांगला उपाय आहे। हल्ली बाटलीमध्ये गोमूत्र मिळतं, तर ते आपण सगळीकडे टाकू शकतो फरशी पुसल्यानंतर, कारण ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करून सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवत असतं आणि त्यामुळेच
तो त्याचा रिझल्ट येईल आणि तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नक्कीच नांदेल, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही केल्या पाहिजेत. ह्या जर केल्या नाहीत तर आपले ग्रहदोष वाढतात आणि या गोष्टी तुम्ही नक्कीच कराल अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.